गेले अनेक दिवस आपण सर्वजण कोविडशी लढा देत आहोत पण या घडीला मृत्यूदर कमी करण्याबरोबरच रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा ठाणेकर म्हणून सर्वांनी या घडीला एकत्र काम करूया असं भावानिक आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले दूरदृश्य प्रणालीद्वारे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले सध्यास्थितीत कोविड रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढतोय ही चिंतेची बाब असून तो दर कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले आजपर्यंत आपण सर्वजण एक टीम आहोत म्हणून काम करत आलोय आपण स्वत आणि राज्य शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली सर्व हॉस्पिटल्स मग ते खासगी असो की सरकारी त्यांनी कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांचा प्राण वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे जेणेकरून मृत्यूचा दर कमी होईल त्याचबरोबर फायर ऑडिट विद्युत ऑडिट आणि ऑक्सिजन यंत्रणा ऑडिट करण्याची आवश्यकता आहे असंही ते म्हणाले ऑक्सिजनचा तुटवडा सर्वत्रच आहे त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही त्यांना ऑक्सिजन देण्यात यावा असं सांगून तातडीच्या वेळी ऑक्सिजनसाठी पालिका मदत करेल असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं यावेळी डॉक्टरांच्या प्रश्नांवर उत्तर देताना ही वेळ एकजुटीनं काम करण्याची आहे माणूस वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची गरज आहे त्यांना त्यासाठी ते मानसिक धीर देण्यासाठी आपण सर्वजण ठाणेकर एकत्र काम करूया असं ते म्हणाले तसंच त्यांनी कोविड काळात करत असलेल्या कामाबद्दल सगळ्यांचं अभिनंदन केलं